आणि यानंतर बातमी दीपक केसरकरांच्या आता गाजलेल्या एका वक्तव्याची. जून 2022 बंड जर यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार होते असं वक्तव्य दीपक केसरकरांनी दोनच दिवसांपूर्वी केलं. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 40 आमदारांना जीवे मारू असं विधान संजय राऊतांनी केलं आणि मग शिंदेंनी हे वक्तव्य केलं असं केसरकर म्हणतात. मात्र शिवसेनेचेच मंत्री संदीपान भुमरे यांनी केसरकरांचा हा दावा खोडून काढलाय. संजय राऊत म्हणत होते की 40 लोकांचे मुर्दे पाडणार म्हणजे खून करणार. एक गोष्ट लक्षात ठेवा की 2/3 बहुमत झाल्याशिवाय पक्षाचा व्हीप मोडता येत नाही आणि 2/3 बहुमत नाही झालं कारण शिंदेसाहेबांना काय माहिती नव्हतं, त्यांचा अपमान झाला म्हणून ते बाहेर पडले, पण आमच्या नेत्याचा अपमान झाला म्हणून आम्ही जर त्यांच्याबरोबर गेलो असलो तरी आमची संख्या किती आम्हाला माहिती नव्हतं. पण त्यांनी ते खऱ्या अर्थाने मर्द आहेत. त्यांनी सांगितलं जर 2/3 झाले नाही तर तुमच्या आमदारकी मी धोक्यात आणणार नाही आणि जर ते आम्हाला मारणार असतील तर मी नामर्दांकडून मरणार नाही, मी स्वतःला संपवून घेईन परंतु तुमच्या अंगाला केसरासा धक्का लावायला देणार नाही, याला म्हणतात नेता. केसरकर साहेब काय बोलले काय नाही मला माहीत नाही, पण एक मला सांगायचं की मी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होतो. पहिल्या याच्यात म्हणजे ज्या दिवशी आम्ही 20 तारखेला निघालो त्यापासून मी गाडीत होतो आणि गाडीत असताना शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, त्याच्यामुळे असा काही परिस्थिती निर्माण झाली नाही. नाही नाही असं काही अशा वक्तव्यामुळे अडचणी मुख्यमंत्र्यांच्या वाढतात असं नाही. आता हे वैयक्तिक ते काय बोलले त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, पण मला एक सांगायचं आहे मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होतो आणि ज्या काही घडामोडी झाल्या सगळ्या मला माहिती आहे, त्याच्यामुळं असं काही डिप्रेशन वगैरे काही नव्हतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.